पांच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीची दिल्लीत महत्त्वाची बैठक, महायुतीतील घटक पक्ष शिंदे अजित पवार उपस्थित राहणार। राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी, शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे मंत्री सुनावणीला उपस्थित राहणार। शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी पुढील 18 दिवस चालणार, हिवाळी अधिवेशनाचा काळ वगळता 28 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर सुनावणी चालणार। राजस्थानमधील बॅनरवर एकनाथ शिंदेंचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख, हिंदू हृदय सम्राट लिहून गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, आदित्य ठाकरेंची बॅनरवर टीका। सरकारनं दूध दरात वाढ करावी नाहीतर आंदोलनाचा भडका उडेल, सदाभाऊ खोत यांचा सरकारला इशारा। मंत्री दीपक केसरकरांकडून पोलीस अधिकारी तुषार दोषींच्या बदलीच्या स्थगितीची मागणी, मुख्यमंत्री शिंदेंना केसरकरांचं पत्र, लाठी हल्ल्याची चौकशी होईपर्यंत बदलीला स्थगिती देण्याची मागणी। संजय राऊतांकडून मकाऊतल्या कसिनोचा व्हिडिओ पोस्ट, पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत संजय राऊतांकडून ट्विट, तर नव्या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही मराठा आंदोलन आणि कायदा सुव्यवस्थेमुळे जायकवाडीत तुर्तास पाणी न सोडण्याच्या सूचना, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचं पत्र। ओबीसी मराठा व्हिजीएनटीसह सर्व खुल्या प्रवर्गांचं राज्य मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करणार, सर्व समाज घटकांचं मागासलेपण तपासण्यासाठी एकच निकष असणार। माडाच्या 11,000 घरांच्या किमती कमी होणार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा, तर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। ऊस दरावर राजू शेट्टींचं आंदोलन मागे, ऊसाला FRP अधिक 100 रुपयांचा दर मिळेल, जिल्हाधिकाऱ्यांचं लेखी पत्र। राजौरी चकमकीत लष्कराचा टॉप कमांडर क्वारीसह 2 अतिरेक्यांचा खात्मा, दहशतवाद्यांशी लढताना भारताच्या 5 जवानांना वीरमरण, शहीदांना आज अखेरचा निरोप। चीनमध्ये पुन्हा नव्या आजाराचं थैमान, चीनमधील रुग्णालयात लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर उपचार सुरू, तर जागतिक आरोग्य संघटनेनं मागवला अहवाल। उत्तरकाशीतील बोगद्यात कामगार अडकल्याचा 13वा दिवस, ड्रिलिंग मशीनमधील बिघाडामुळे बचाव कार्यात अडथळे, आज दुपारपर्यंत कामगारांना बाहेर काढण्याची शक्यता। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।